आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीक विम्याच्या संदर्भात जेलभरो आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवलं आहे. शासन मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून घोषणा करून शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्यानं या गंभीर बाबीकडे शासन मात्र दुर्लक्ष करत असल्यानंच आज आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जेलभरो आंदोलन करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. संपूर्ण कर्जमाफी दिली असं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती सरकारने जाहीर केला, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याची कुठेही दिसत नाही आहे. अनेक शेतकऱ्यांचे नावे त्यातून वगळण्यात आलेले आहे. फक्त बलाढ्याचे लोक आहेत आणि जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या संबंधित असलेल्या त्या लोकांनाच फक्त कर्जमाफी मिळाली आहे. पण एकंदरीत ज्याला जे खरा लाभार्थी होतात त्याला मात्र कर्जमाफी मिळाल्याची कुठेही दिसत नाही आहे. आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे पीक विम्याचा जे प्रश्न संपूर्ण राज्यामध्ये गाजत असताना या पीक विम्याच्या प्रश्नावर शिवसेना सारख्या सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढणं हे एक लाजिरवाणी बाब आहे. मग तिने खरं जर शिवसेनेने जर त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलन करत असेल, मग कॅबिनेटमध्ये आणि मंत्रालयामध्ये त्यांचे मंत्री का झोपा काढतात का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले. संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे.